दरम्यान संस्थान काळात भालजी पेंढारकरांनी जयप्रभा स्टुडिओची जागा खरेदी केल्याचं सांगण्यात येतं प्रत्यक्षात स्टुडिओच्या चौदा एकरपैकी दहा एकर, एकर जागेचा दस्त नोंदवण्यात आला मात्र जयप्रभा स्टुडिओच्या दोन ते अडीच एकर जागेचा व्यवहारच झालेला नाही त्याच्या खरेदी दस्ताची कुठंही नोंद नाही त्यामुळं भालजी पेंढारकरांसहित पुढचे सर्व मालक बेकायदेशीर असून ही जागा शासनाच्याच मालकीची असल्याचं दिलीप देसाई यांनी सांगितलं तर महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार स्टुडिओची जागा स्वेच्छेनं किंवा जबरदस्तीनं ताब्यात घेऊ शकते अशी माहिती ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी दिली राजाराम महाराजांनी गायकवाड यांना दिलेल्या जयप्रभा स्टुडिओच्या जागेपैकी स्टुडिओची दोन ते तीन एकर जागा वगळता उर्वरित जागा भालजी पेंढारकरांनी विकत घेतली त्याची दस्त नोंदणी झाली मात्र स्टुडिओच्या जागेचा कोणताही व्यवहार झाल्याची नोंद नाही त्यामुळे भालजी पेंढारकरांपासून झालेले व्यवहार आणि त्यानंतरचे सर्व मालक बेकायदेशीर असल्याचा दावा प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केलाय जयप्रभा स्टुडिओ जो आहे ह्यामध्ये दोन खरेदीचे वटहुकूम छत्रपती संस्थांच्या काळात राजाराम महाराजांनी केले आता यामध्ये दहा एकर जमिनीला दोन लाख दहा हजार रुपयेची तिची अनामत ठरवली गेली आणि उर्वरित दोन एकर सतरा गुंट्याला त्याची अमाऊंट दहा हजार ठरली त्यातलं एक खरेदीपत्र झालं ते दहा एकरचं झालं पण जिथं स्टुडिओ आहे ती जी दोन एकर सतरा गुंठा आहे याचं कोणतंही खरेदीपत्र भालजी फेंडरकरना झालेलं नाही संस्थांना ती जागा त्यांना दिलेली नाही असं असताना काही कागदपत्रं मागं पुढं करून ती बँकेला गेली बँकेनं त्यातमध्ये हे काढला लिलाव काढला आणि ती लता मंगेशकरांना दिली लता मंगेशकरनंतर ती पुढं गेली सर्वात महत्त्वाचं जो भालजी पेंढारकर मालकच नाहीत त्यामुळं मालकीचा प्रश्न आलेला आहे त्यामुळे भालजी पेंढारकरानंतर स्टुडिओच्या बाबतीत जे जे व्यवहार झालेले आहेत ते सगळे बेकायदेशीर झालेले आहेत ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचा निर्णय उच्च न्यायालयानं दिलाय असं सांगून देसाई यांनी त्याबाबतची कागदपत्रही दाखवली दुसरीकडे बावीस सहासष्ट आणि चौदा कलम महापालिका स्टुडिओची जागा स्वेच्छेनं किंवा ताब्यात घेऊ शकते अशी माहिती बाबा इंदुलकर यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिका ज्या कायद्यान्वे चालते तो महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट कलम सहासष्ट मधल उपकलम बावीस आणि चौदा खाली ह्या जागेवर म्युझियम थिएटर अशा गोष्टी महानगरपालिकेला त्र्या करता येतात आणि त्या प्रयोजनासाठी ती जागा ती बिल्डिंग विकत घेता येते मुंबई महानगरपालिकेमध्ये सासष्ट कलम वापरून हॉस्पिटल उभा केली त्यांनी पेंगवीन विकत आणले आणि पर्यटनस्थळ केलं हे तर ज्या देशाला स्थोड़ की चित्रपटसृष्टी ज्या ज्या मराठी भाषण दिली त्याचं उगमस्थान हे महा जयप्रभास फोटो स्टुडिओ आहे त्यामुळं अशा प्रकारे सासष्ट कलम जर कधी महानगरपालिका वापरलं तर नगरविकास मंत्रालय किंवा महाराष्ट्र शासन यांना अडखळा आणणार नाही त्यानं गुन्हा गोविंद जागा जर दिली नाही तर पब्लिक गुड सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी ही जागा बळजबरीनं महानगरपालिकेला लँड ॲक्विशन ॲक्ट एक खाली अक्वायर करता येईल आणि त्याला पैसे द्यायची गरज नाही कायद्याप्रमाणे त्याला टीडीआर द्यायला लागेल आणि त्याला तो कंपल्सरी घ्यायला लागेल दरम्यान हेरिटेज कमिटीनं केलेल्या चुकीच्या कारनाम्यांचा लवकरच पर्दाफाश करून त्यांना तुरुंगात डांबल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिलाय